टेम्पटिंग फूड बाय वेदिका या कुकिंग चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत वेज रोलची रेसिपी. हा रोल आपल्याला खायला चविष्टही लागतो आणि सगळ्या भाज्या आहेत त्यामुळे तो हेल्दी आहे. चला तर लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी मध्यम आकाराचा 2 बटाटे उकडून घेतले. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, तिखट आणि वरून कोथिंबीर टाकली आहे. तर इथे त्यानंतर जी मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असते ती आपण शेजवान चटणी घेतली आहे. बारीक चिरलेला उभा कांदा, बारीक टोमॅटो चिरलेला उभा आणि शिमला मिर्च. हे आहे मेयोनीज, जे की 1 टेबलस्पून लागेल आपल्याला, जे ऑप्शनल आहे. अवेलेबल असेल तुमच्याकडे तर घ्या, अदरवाईज इट्स ओके. त्यानंतर मी इथे ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घेतलेला आहे. तर आता साधारणतः आपल्या घरामध्ये जी नॉर्मल रेग्युलर चपाती बनते गव्हाच्या पिठाची, तर ती चपाती आपल्याला घ्यायची आहे. याच्यावरती आपल्याला 1 टेबलस्पून शेजवान चटणी टाकायची आहे. जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर त्याप्रमाणे अर्धा टेबलस्पून टाकले तरी चालेल. आणि अर्धा टेबलस्पून यात मेयोनीज टाकायचं आहे, जे की ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल किंवा इझिली अवेलेबल असेल तर टाकाल, अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल. आता हे दोन एकत्र मिक्स करून आपल्याला व्यवस्थित चपातीवरती सगळं स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित. हा रोल खायला मस्त लागतो आणि हेल्दी आहे. आणि यात सगळ्या भाज्या आपण इन्क्लूड केल्यामुळे आपल्या आहारात सगळ्या भाज्या येतात. आपल्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल आहेत त्या आपण टाकू शकतात. त्यात तुम्ही माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या मी घेतल्या आहेत. त्यात तुम्ही हिरवा वाटाणाही टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर. त्यानंतर जर तुम्हाला बाकीच्या कुठल्या भाज्या आवडत असेल तर त्याही तुम्ही ह्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. माझ्याकडे बटाटा, आता सर्वप्रथम आपण बटाटा टाकतो याच्यामध्ये. ठीक आहे, आपण भाजी बनवून घेतलेली ती आपल्याला एका लाईनमध्ये स्प्रेड करायची आहे सगळी. जशी आपल्याला क्वांटिटी आवडते त्याप्रमाणे आपण तसं टाकायचं. त्यामध्ये तुम्ही दुसऱ्या भाज्या जशा की हिरवे वाटाणे, गाजर किंवा आपली बऱ्याच ज्या काही भाज्या अवेलेबल आहेत त्या टाकू शकतात. म्हणजे जेवढा आपल्याला हेल्दी रोल बनवता येईल तेवढा बनवा, जेणेकरून सगळ्या भाज्या आपल्या आहारात येऊन जातील. आता जे आपण अवेलेबल होत्या त्याप्रमाणे शिमला मिर्च आपण सगळीकडे पसरवून घ्यायची आहे रोलवरती. त्यानंतर त्याचप्रमाणे आपल्याला काही टोमॅटोज पण आपल्या रोलवरती ठेवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला जो बारीक चिरलेला कांदा आहे तो पसरवून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे कांदा आवडत असेल त्याप्रमाणे आपल्याला पसरवून घ्यायचा आहे तो. आपण चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो घेतले होते ते या रोलवरती आपल्याला थोडेसे स्प्रेड करायचे आहेत. आणि या चपातीचा आता आपल्याला एक रोल बनवायचा आहे. जसा की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे व्यवस्थित तो प्रेस करून हा सगळ्या भाज्या त्याचा एक रोल बनवायचा. हा रोल तुम्ही इव्हिनिंग स्नॅक्समध्ये किंवा ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता, किंवा नॉर्मल आपली जर कालची चपाती उरली असेल तर त्याचाही बनवू शकता. तोही छान लागतो, जेणेकरून आपली चपाती वाया जाणार नाही आणि आपल्या खाण्यातही येईल. तर आता तवा गरम झाल्यानंतर
आपल्याला त्याच्यावरती एक चमचा तूप टाकायचं आहे। तूप सगळं वितळलं की थोडंसं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे। बनवलेला रोल आपण आता तव्यावरती ठेवून घ्यायचा आणि याला हळुवारपणे अलगद प्रेस करून आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। असं केल्यामुळे तो क्रिस्पी लागतो, तर आपल्या दोन्ही साईडने असं व्यवस्थित आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचं आहे, म्हणजे खातेवेळी आपल्याला मस्त ते कुरकुरीत लागेल। तर पाहू शकता एका साईडने ते मस्त गोल्डन ब्राऊन असं झालं आहे, तर आपल्याला सेम दुसऱ्याही साईडने तसंच व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने आपल्याला ते व्यवस्थित गोल्डन ब्राऊन करायचं आहे। आणि आता आपण डिश आउट करून पाहूया। रोल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।